नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, 2023-24 या हंगामातील परभणी जिल्ह्यातील परभणी बाजार समितीच्या TMC मार्केट यार्डामध्ये खाजगी व्यापाऱ्यामार्फत लिलाव जाहीर होतो व जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरू होती। मात्र मान्सूनचे आगमन होणार असल्याने त्याचबरोबर जिनिंग आवारात कापूस साठवणुकीकरता पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने 15 जूनपासून कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने कळविली असून परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती। मात्र अल्प आणि प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। त्याचबरोबर या हंगामात कापसाचे बाजारभाव वेळोवेळी चढउतार होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे। त्यातच आता मान्सून सक्रिय झाल्यामुळे भिजून कापसाची प्रतवाडी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे बाजार समितीच्या प्रशासनाच्या वतीने 15 जूनपासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवारपर्यंत कापूस खरेदीस आणावा असे आवाहन समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, सचिव संजय तळणीकर यांच्यासह संचालक मंडळाने केली आहे। त्यामुळे शनिवारपासून कापूस खरेदी बंद होणार आहे।